राम राम मंडळी, आमची माती आमची माणसं मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आज मी तुम्हाला एक वेगळंच मस्त पैकी अशी कला शिकवणार आहे, ज्या कलेचं नाव आहे गोंधण कला. जुनी माणसं म्हणण्यापेक्षा जुन्या बाया कपाळावर गोंधायच्या, हनुवटीवर गोंधायच्या, हातावर नाव काढायच्या त्यांच्या मालकाचं. अजून म्हणलं तर कोणकोणकडे त्यांच्या मालकिनीचं नाव असं हातावर गोंधायची, म्हणजे अशी गोंधण. कोणकोण चित्र काढतं, कोणकोण देवाचं नाव काढतं, तर असं बरंच ज्याला जे जे आवडतं ती करतं. तर तुम्हाला ती गोंधण कसं करायचं ते मी सांगतो आज तुम्हाला. तर एकदम सोपी पद्धत आहे ती, काय अवघड नाही. त्याच्यासाठी आपल्याला मी ज्या वस्तू सांगतो ते लागेल तुम्हाला. तुम्हाला एक सुई लागेल, सुई तिचं टोक गंजलेलं नसावं, नाहीतर मग काटा घ्या आपला बाबळीचा चांगला. खोबरेल तेल एक लागतं आणि दिव्याची काजळी म्हणजे आपला दिवा असतो तेलाचा दिवा, त्याची काजळी घेतलेली तरी चालेल ती, तेलाची दिव्याची काजळी. नाहीतर ज्याला कुणाला वाटत बाबा तुपाची, तर तुपाच्या दिव्याची काजळी घ्या तुम्ही काढून. म्हणजे तुम्हाला काजळी फक्त पाहिजे दिव्याची, आणि कारल्याची पानं पाहिजेत तुम्हाला नंतर, किंवा कारल्याचा वेळ असला तुमच्या आजूबाजूला तरी चालेल. तर तुम्हाला मी कसं करायचं सांगतो. पहिल्यांदा आपल्याला जे नाव काढायचं आहे का, ते नाव असं व्यवस्थित त्या जसं नाव काढायचं आहे आपल्याला, त्याच्यावर असं टोच्या मारायच्या पूर्ण नावावर अशा टोच्या मारायच्या सगळ्या. टोच्या मारून झालं की दिव्याची काजळी त्यात थोडंसं खोबरेल तेल टाकून ते खलायचं चांगलं, आणि त्याबरोबर जिथं जिथं आपण गोंधलंय का तिथं ती लावायचं. असं ते लावल्यानंतर ते सुकलं की कारल्याच्या पानांचा रस काढायचा आणि ती रस त्याच्यावर लावायचा. तर ती कारल्याच्या पानाचा रस कशासाठी, एकतर जंतुसंसर्ग झाला तर ती निर्जंतुकीकरण करायसाठी कारल्याच्या पानाचा रस तिथं लावायचा त्याच्यामुळं, आणि नंतर ते हिरवं पण दिसतं एकदम, म्हणजे मस्तपैकी हिरवं असा रंग त्याला येतो बराबर. ही झालं गोंधण करायची विधी. आता ही गोंधण केल्यानंतर पण एक लक्षात राहू द्या, एकदा गोंधण केलं की ती परत पुसा येत नाहीतर बऱ्याच कमेंट येतील की आम्हाला गोंधल्याला काढायचं कसं. तर विचार करूनच ही गोंधायचं, कुणाचं नाव टाकायचं कुणाचं नाही, नाहीतर परत तुम्हाला वाटेल की आईला आज हिचं नाव टाकलं नको लागा ती बरोबर नाही, दुसऱ्याच कुणा तरी नाव टाकायचं म्हणून ती पुसून टाकायचं, असलं काय करायचं नाही. एकदाच विचार करून ज्याचं काय तुम्हाला मित्र मैत्रिणीचं तुम्हाला ज्याचं नाव टाकायचंय त्याचं तुम्ही विचार करून नाव टाका, आणि एकदा नाव टाकलं की पुन्हा पस्तावा कर नका, कारण की ही कधी निघत नाही. तर माहिती जर आवडली असेल तर फक्त गावाकडच्या दोस्ताला लाईक करायचं आणि ही व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणीसनी शेअर करायचा. धन्यवाद.